कोरोना आजारात घरातील लहानग्यांची काळजी कशी घ्यावी, ताप सर्दी खोकला आल्यावर काय करावे, खेळून आल्यावर काय, लॉकडाऊनमध्ये बालकांची दिनचर्या कशी असावी, आजारी पडल्यास काय करावे, संपादक सुधीर निकम यांच्या रिपोर्टमधून आपण नवापूर शहरातील आस्था चिल्ड्रन हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेऊया. चला तर मग बालरोग तज्ज्ञ काय सांगतात, बालकांच्या आरोग्याबद्दल काय करावे, काय करू नये, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे काम करते. नवापूर एक्सप्रेस न्यूज मध्ये आज आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन या कार्यक्रमांतर्गत आपण नवापूर मध्ये सुप्रसिद्ध आस्था हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्याकडून आपण लहान बालकांना कोविडविषयी कशी काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन आपण आज घेऊन घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर पाटील आपल्याला थोडक्यात बालकांची घरी घ्यावयाची काळजी याबद्दल सांगू इच्छितो. कोविड-19 हे पॅन्डेमिक सुरू झाल्यानंतर आतापर्यंतची जी माहिती गोळा झालेली आहे त्याच्यात असं दिसून आलेलं आहे की लहान मुलांना याचा संसर्ग खूप कमी प्रमाणात दिसतोय. टक्केवारीच्या बाबतीत जर आपण बोलायला म्हटलं तर खूपच कमी प्रमाणात 10 वर्षाखालील मुलांना याची लागण दिसून येते. आता याचं नक्की कारण आपण सांगू शकत नाही की मुलांमध्ये ते का कमी दिसतंय. एक सर्वात महत्वाचं कारण लहान मुलांमध्ये खेळण्याचं प्रमाण जास्त आहे. लॉकडाऊनमध्ये मुलं खेळतात, घरात राहू शकत नाही, त्यांची मानसिकता नाही, बालक आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांची कशी काळजी घ्यायची खेळून झाल्यानंतर? बरं, आता लहान मुलांना खूप आपण बंदिस्त करू शकत नाही, ते थोडाफार वेळ खेळण्यासाठी बाहेर जाणारच आहेत. अशा वेळेस ते बाहेरून आल्यावर त्यांच्या खेळण्याच्या ज्या वस्तू आहेत, जसं आपण बॅडमिंटनची बॅट, क्रिकेटची बॅट, बॉल, ह्या गोष्टी सुद्धा सॅनिटाईज करून आणि मुलाचे हातपाय सुद्धा स्वच्छ धुवून सॅनिटाईज करून, जर जमलंच तर सॅनिटायझर असल्यास किंवा आपल्या घरी जो साबण आहे त्याच्याने आपण मुलाचे हातपाय धुवून त्याला मध्ये घ्यायचं आहे. आपण या सर्व गोष्टी करून सुद्धा जर आपल्याला कधी सर्दी खोकला ताप अशा प्रकारचे लक्षणं आपल्या पाल्यात जर दिसून आलेत तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा माननीय पंतप्रधानांनी ज्या गाईडलाईन आम्हाला दिलेल्या आहेत डॉक्टर्सला ह्या लेवलला, तर आपल्या पाल्याला आपण जवळच्या सरकारी रुग्णालयात घेऊन जाऊन त्याची तपासणी करावयाची आहे. डॉक्टर साहेब, असं बोललं जातं खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार करण्यास नकार देतात डॉक्टर. खासगी रुग्णालयात कोणत्याही सर्दी खोकल्याच्या पेशंटला उपचारासाठी नकार दिला जात नाही, पण आम्हाला ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत की तुम्ही उपचार करा, पण त्याची माहिती तुम्ही सरकारी दवाखान्यात किंवा जवळच्या कोविड ओपीडीला द्या आणि त्या पेशंटला सुद्धा तुम्ही मोटिवेट करा की त्याने स्वतः सरकारी दवाखान्यात जाऊन स्वतःची तपासणी करून. कोविड-19 मध्ये लहान बालकांचं प्रमाण कसं आहे, किती आहे? लहान बालकांचं प्रमाण आपण कमी आहे असं म्हणू शकतो. खरं पुरं पर्सेंटेज अजूनपर्यंत डिस्क्लोज झालेलं नाहीये, कारण अजूनही संख्या बरीच आहे, पण जेही लक्षणं दिसून आलेले आहेत ते अतिशय सौम्य लक्षणं आहेत आणि रिकव्हरी होण्याचं प्रमाण त्या मुलांमध्ये खूप चांगल्या प्रकारे. वारंवार प्रशासन किंवा संबंधित आरोग्य विभागाने सांगितलं जातं लहान मुलांची काळजी घ्या, काळजी घ्या, नेमकं काय कारण पुन्हा पुन्हा? लहान मुलांची काळजी घ्या, जनरली लहान मुलांची प्रतिकार शक्ती आपल्यापेक्षा चांगली नसते असं एक वैद्यकीय याच्यात सुद्धा दिसून आलेलं आहे. तर आपण जर जास्त काळजी घेतली तर ह्या आजारापासून आपण आपल्या पाल्यांना संरक्षित करू शकू आणि पालकांनी जर काळजी घेतली तर मुलांपर्यंत तो आजार पोहोचणारच नाहीये. म्हणून इनडायरेक्टली आपण काळजी घेणंच गरजेचं आहे, कारण मुलांना आपण एका मर्यादेपर्यंत त्यांना समजवू शकतो किंवा बांधू शकतो, पण आपण स्वतःला जर शिस्त लावली तर ह्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता पडणार नाही. बरं, सध्या तरी म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत तो घरातच पाहिजे, सगळ्यात पहिली प्रायोरिटी की तो घरात थांबणं गरजेचं आहे. त्याच्या वयानुसार आणि त्याच्या आवडीनुसार बाळाला आपण कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवू शकतो याचं पालकांनी सर्वात आधी मनन केलं पाहिजे आणि बालक बाहेर जाण्यासाठी उद्युक्त होणारच नाही अशा काही योजना घरात राबवल्या पाहिजे की जेणेकरून तो बाहेर जाण्यासाठी हट्ट करणार नाही. सर, सध्या लॉकडाऊन मध्ये मुलं मोबाईलचा जास्त वापर करतात, मोबाईल पासून धोका आहे का लहान मुलांना? हो, मोबाईल पासून लहान मुलांना नाही, मोठ्यांना सुद्धा धोका आहे.
ते आता एक व्यसन ह्या रूपातच रूपांतरित झालेलं आहे. तर जेवढं शक्य असेल मुलांना घरी खेळता येणारे खेळ आहेत, त्याच्यानंतर जे मुलं वाचू शकतात त्यांच्यासाठी, तुम्ही वाचण्यासाठी त्यांच्या वयानुसार ते पुस्तकं किंवा गोष्ट आपण सांगू शकतो. आणि दुसरं, ह्या एक दीड महिन्यात जे आपले महाकाव्य आपल्या संस्कृतीत सांगितले गेलेले रामायण महाभारत ह्या ज्या सिरियल्स चालू आहेत, जे आपण लहानपणी पाहिलेले आहे, ते संस्कार सुद्धा त्यांच्यावर व्हावे या दृष्टीने आपण मुलांकडे आग्रह धरावा की तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा पहा. कोविड-19 संक्रमण झालेल्या मुलांमध्ये गंभीर लक्षणं नसली आणि त्यांना याचा धोका नसला तरी ते इतरांना होणाऱ्या संसर्गाचं कारण नक्कीच बनू शकतात. त्यामुळे चिमुकल्यांची काळजी घेतली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस, नवापूर. कोरोना या विषाणूने फार थैमान घातलेले आहे. सध्या तरी ह्या आजारावर जगात कुठेही लस उपलब्ध नाही आणि उपचार सुद्धा उपलब्ध नाही. जे उपचार चालू आहेत ते फक्त ट्रायल बेसिसवर चालू आहेत. म्हणून हा आजार आपल्या घरामध्ये येऊ नये, तसेच आपल्या घरामधील बालकांना हा आजार होऊ नये, म्हणून याच्यासाठी आपण काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लहान बालकांमध्ये आपण काही कॅटेगरी करूया. जे नवजात शिशू आहेत त्यांच्यासाठी आणि जे मोठे बालके आहेत त्यांच्यासाठी. जर समजा आपल्या घरामध्ये एखादी लेडीज प्रसूती झालेली आहे, लहान बाळ असेल, नवजात बालक असेल, तर त्यालासुद्धा हा संसर्ग होता कामा नये, म्हणून शक्यतो घरामध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळणे फार गरजेचे आहे. जे घरामधील व्यक्ती असतील त्यांना समजा लहान बालकाला जर हात लावायचा असेल, हाताळायचे असेल, तर जसं सगळ्यांना माहिती आहे की बा हात धुण्याचे जे 6 स्टेप्स आहेत, 6 स्टेप्स आहेत, त्या पाळून मगच त्या बालकाला हात लावायचे आहे. शक्यतो त्या बालकाला फक्त आईने हात लावायचे आहे, म्हणजे स्तनपान करणे, त्याला आंघोळ घालणे, त्याचे कपडे बदलणे, ह्या गोष्टी जर आईनेच केल्या तर अतिउत्तम. आईने सुद्धा ह्या गोष्टी करताना हँड वॉशिंगच्या 6 स्टेप पाळणे फार गरजेचे आहे. तसेच त्याला वापरण्यात येणारे जे कपडे आहेत त्याला व्यवस्थित डेटॉलमध्ये धुवून व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून मगच त्यांना ते परिधान करण्यात यावे. त्यानंतर 6 महिन्याच्या जे वरचे बालके आहेत त्यांना हा आजार होऊ नये, म्हणून आपण जे सोशल डिस्टन्सिंग पाळतो ते पाळून बाहेरून येणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांना हात न लावणे, बाहेर आल्यावर हात 6 स्टेप जे आहेत ते करून कपडे बाहेर काढून ठेवणे, त्यानंतर जमल्यास शक्यतो आंघोळ केलेली फार उत्तम, जर नाही केली तर आपले हँड सॅनिटाईज करून त्यांना हाताळणं फार गरजेचं आहे. शक्यतो लहान बालकांना बाहेर न जाऊ देणे. त्यानंतर त्यांची इम्युनिटी ही कमी होता कामा नये, त्यासाठी त्यांचा सकस आहार चालू ठेवणे फार गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना पुरेसा व्यायाम सुद्धा झाला पाहिजे घरामध्ये,